नमस्कार, मी भार्गवी चिरमुले. आज तुम्हाला माझ्याबद्दल वेगळी माहिती मिळणार आहे. काही वेळा सोशल मीडियावर कलाकारांबद्दल थोडी चुकीची माहिती असते, आपण आज ती बरोबर करूया. जन्मदिनांक 29 मार्च, त्याच्यानंतर जन्मठिकाण मुंबई, शिक्षण बी ए विथ इकॉनॉमिक्स, डिप्लोमा बिझनेस मॅनेजमेंट आणि योगथेरपिस्ट. पहिली सिरियल कुछ खोया कुछ पाया, त्याच्यानंतर पहिली ॲड मेडिकेअर शॅम्पू, त्याच्यानंतर अभ्यासासाठी घेतलेला ब्रेक, मग त्याच्यानंतर आनंदी गोपाळ, त्याच्यानंतर मग टेलिव्हिजन जास्त ओपन झाल्यामुळे स्वामिनी, प्रपंच, एका श्वासाचं अंतर या सिरियल्स केल्या, त्याच्यानंतर वन रूम किचन, धागे दोरे, संदूक यासारख्या फिल्म्स केल्या, त्यानंतर एकापेक्षा एक आलं, मग वहिनीसाहेब सिरियल आली, मग एकापेक्षा एक आणि वहिनीसाहेबच्या वेळेला 4 दिवस सासूचे नावाची फिल्म करत होते, सिरियल करत होते, आणि मग नंतर लेटेस्ट जसं सुवासिनी सिरियल केली, मग अनुबंध सिरियल केली, त्याच्यानंतर मी 3 नाटकं केली, त्याच्यामध्ये एक सुबक हर्बेरियम प्रस्तुत झोपी गेलेला जागा झाला, त्याच्यानंतर आमच्या हिचं प्रकरण, आणि आता सध्या लेटेस्ट आम्ही एक मुक्त नाट्य, एक नवीन लिहिलेलं वगन नाट्य घेऊन तुमच्यासाठी आलं, येतो येतो खातो. वकील नाही, बऱ्यापैकी मी ऐतिहासिक करण्याची इच्छा होती, पण स्वराज्य जननी जिजामाताच्या निमित्ताने तोही तेही मी एक पूर्ण केलं आहे माझं स्वप्न. अभिनय करणं, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कायम चांगल्याच आल्यात आत्तापर्यंत, एखाद 2 ज्या वाईट आल्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, कारण आपल्यावर प्रेम करणारी माणसं जास्त असतात. आपण सगळ्यांनाच आवडू शकत नाही, कोणाला तरी आपण आवडणार नाहीच, पण ज्यांना आपण आवडत नाही त्यांचा विचारच नाही करायचा. डान्स करायला आवडतो खूप, तो अभिनयाचाच एक भाग आहे असं मला वाटतं, कारण ते दोन्ही एकत्र आहे, पण मला पुस्तकं वाचायला आवडतात आणि मला फिरायला खूप आवडतं. कुठलाही समुद्रकिनारा, मग तो गोवा असेल, कोकण असेल, म्हणजे महाराष्ट्र आणि गोव्याच्या बॉर्डरमध्ये, पण भारताच्या बाहेर देखील मला समुद्र तितकाच आवडतो. आवरावरी करण्यात खूप वेळ जातो माझा, कारण शूटिंगच्या त्यामुळे घरात खूप पसारा पडलेला असतो, पण घर आवरणं, त्याच्यानंतर एखादी चांगली फिल्म बघणं, कारण आपल्याला कोविड काळात हे शिकवलं गेलं की स्वतःबरोबर टाईमपास कसा करायचा, सो उत्तम फिल्म बघणं, चांगली डॉक्युमेंटरी बघणं, पुस्तक वाचणं, बस दॅट्स इट. पंजाबी सूट्स आवडतात मला घालायला, आणि सगळ्यात मला वाटतं की मी इव्हेंट्सना बऱ्यापैकी साड्या नेसून जाते, सो मला साडी नेसायला खूप आवडते, आणि बाकी कॅज्युअली जीन्स टी शर्टसुद्धा तितकेच छान आणि कम्फर्टेबल आहेत. मला कम्फर्टेबल क्लोथ्स जास्त आवडतात खूप. बऱ्याच जणांना माहिती नाही आहे, पण मला स्वयंपाक येत नाही माहिती आहे खूप जणांना, पण नाही आहे, जेन्युइनली नाही. मग ती लोकांना असं वाटू शकते की चल चल खोटं बोलते, पण नाही, खरंच नाही. मी एक नाही म्हणू शकत, कारण मला बरेच वेळेला बरेच लोक असे खूप, आपण जसे मॅच्युअर होत जातो तसं तसं आपल्याला त्या त्या व्यक्तीमधलं वेगवेगळं काहीतरी आवडायला लागतं, पण अगदी सारंग काका असतील, म्हणजे कमलाकर सारंग असतील, जयंत धर्माधिकारी असतील, सई परांजपे असतील, प्रतिमा ताई आहेत, प्रतिमा कुलकर्णी, आणि ॲक्ट्रेस म्हणून मला स्मिता पाटील भयंकर इन्स्पायर करते, सो अशा अनेक व्यक्ती आहेतच, पण या स्त्री व्यक्तिरेखा मला जास्त वाटतात, कारण त्या खूप स्वतःहून, स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं काहीतरी नाव सिद्ध केलेलं आहे, आणि असं स्त्री पुरुष मला आदर्श व्यक्तींमध्ये वाटत नाही, तितकंच अमिताभ बच्चन देखील मला इन्स्पायर करतो. मला असं वाटतं, नक्की सांगू शकेन एकापेक्षा एक मी जिंकले तो, कारण त्यानंतर माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला. तोपर्यंत मला असं वाटतं की मी एक अभिनेत्री म्हणून माहिती होते, पण माझ्यात जे एक नृत्यांगना होती आणि ज्याच्यासाठी मी खूप मेहनत केली होती ते लोकांपर्यंत पोचलं. मला हेच सांगायचं आहे की माझ्यावर आत्तापर्यंत एक कलाकार म्हणून, एक अभिनेत्री म्हणून तुम्ही खूप प्रेम माझ्यावर केलं आहे, तसंच करत राहा. आम्हाला पण ट्रोलिंगसाठी खूप फेस करावं लागतं, ते खूप वाईट वाटतं. काही वेळेला लोकं पर्सनली ट्रोल करतात. आमची एखादी भूमिका नाही आवडली तर तुम्ही आम्हाला नक्कीच बोलू शकता, पण माणूस म्हणून आमच्या हातनं जर काही एखादी गोष्ट घडली, एखाद्याला खूप घाईघाई असेल आणि आम्ही सेल्फी नाही दिला, तर कमेंटमध्ये आमच्याविषयी पर्सनली खूप वाईट लिहिलं जातं. आम्ही पण कलाकार आहोत, आम्ही पण माणसं आहोत, आम्हालाही थोडेसे मूड्स असतात, कधी बरं वाटत नसेल किंवा कधी एखादी गोष्ट वाईट घडली असेल आमच्या आयुष्यातली, आणि त्या क्षणाला मला नसेल वाटत, भले तुमची इच्छा असते, पण शेवटी कलाकार पण एक माणूस आहे, त्या भावनांचा पण थोडासा विचार करता, आणि ट्रोलिंग करताना खूप पर्सनली ट्रोल करू नका, माणूस म्हणून ते ऐकायलाही खूप वाईट वाटतं. आपल्या आवडत्या कलाकारांची माहिती मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बायोग्राफी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.